आज बघणार आहोत की डायबिटीज मध्ये HbA1c टेस्टचं काय महत्त्व आहे. तर HbA1c टेस्ट म्हणजे रक्तातील साखरेचं प्रमाण जे आहे ते मागच्या 3 महिन्यांमध्ये आपल्याला ह्या टेस्टमुळे मागच्या 3 महिन्याची साखर सरासरी आपल्याला कळते. नॉर्मल HbA1c म्हणजे काय? नॉर्मल HbA1c म्हणजे जे HbA1c ची मात्रा जी आहे 5.7 किंवा त्यापेक्षा कमी त्याला आपण नॉर्मल HbA1c म्हणतो. त्यानंतर डायबिटीजच्या अगोदरची स्थिती असते प्री डायबिटीज, त्याच्यात HbA1c ची मात्रा जी आहे ती 5.8 ते 6.4 ही आहे. आणि डायबिटीज निदान कधी होतं? तर HbA1c याची मात्रा जी आहे ती 6.5 यापेक्षा जास्त किंवा एवढी असेल तर डायबिटीज याचं निदान होतं.